तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बहुपदीच्या भागाकाराच्या गुणनविधीबद्दल शिकलात आता आपण काही उदाहरणांच्या मदतीने बघूया की अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना सर्वसाधारणपणे काय चुका होतात दिल्या गेलेल्या पर्यायांमधून योग्य तो निवडा गाळलेल्या जागी भरा हा प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि पुन्हा आपले उत्तर मिळवा दोन्ही बहुपदींना बघून तुम्ही सांगू शकता का की प्रथम बहुपदी म्हणजे भाज्य मानक रूपात नाहीये आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो होतो की भागाकाराची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बहुपदी ह्या रूपात असणे आवश्यक आहे चला या बहुपदीला मानक रूपात लिहून भागाकाराची प्रक्रिया पूर्ण करूया ज्यामुळे भागाकार एक्सचा घातांक दोन वजा दोन एक्स अधिक चार असा मिळतो म्हणून रिकाम्या जागा भरण्यासाठी चौथा सा पर्याय हे योग्य उत्तर आहे जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल तर हा एक चांगला प्रयत्न आहे परंतु पहिला पर्याय हे चुकीचे उत्तर आहे कारण भागाकाराची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्ही भाज्याला मानक रूपात लिहिले नाही त्यामुळे हा प्रश्न सोडवणे जवळजवळ अशक्य होऊन जाते जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर हा एक चांगला प्रयत्न आहे पण हे सुद्धा चुकीचे उत्तर आहे कारण तुम्ही भागाकाराच्या स्थानी बाकी निवडली जर तुम्ही तिसरा पर्याय निवडला असेल तर तो एक चांगला प्रयत्न आहे पण हे सुद्धा चुकीचे उत्तर आहे भागाकाराच्या दुसऱ्या पदाबरोबर भागाकाराची प्रक्रिया केल्यावर बाकी बारा एक्स वजा आठ मिळते याचा घातांक भाजकाच्या घातांकाबरोबर आहे लक्षात ठेवा की जेव्हा बाकी शून्य किंवा बाकीचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा लहान होतो तेव्हा भागाकाराची प्रक्रिया समाप्त होते पण या पर्यायामध्ये तुम्ही भागाकाराची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आशा आहे की तुम्हाला समजले असेल की या उदाहरणात चौथा पर्याय बरोबर का आहे आणि बाकी पर्याय का चुकीचे आहेत शिक्षकही वर्गात विद्यार्थ्यांच्या आकलनाचे परीक्षण अशाच काही उदाहरणांच्या मदतीने करू शकतात